ते मी 3 पावशेर चिकन घेतलेलं होतं, त्या चिकनला मी असं तुकडे करून घेतले आणि त्याला स्वच्छ धुवून पण घेतलेलं आहे आणि त्याला मी हळद मीठ लावून 20 मिनिटं ह्याला भिजत ठेवलेलं होतं, म्हणजे ते चांगलं असं भिजल्यानंतर असं पाणी सुटल्यागत होतं. तोपर्यंत आता आपण दुसरी तयारी करून घेऊया. तर आता आपण चिकनसाठी इथं वाटण करणार आहोत. तर त्या वाटणासाठी मी एक खोबऱ्याची वाटी असते ना ती घेतली आणि त्याला शुभ्या प्रकारे चिरून अशी भाजून घेतली. थोडंसं तेल टाकायचं आणि ते भाजायचं. आणि त्याच्यामध्ये मी 3 कांदे घेतले होते. कांदे पण असे उभ्या प्रकारे चिरले आणि ते पण थोडंसं तेल टाकून भाजून घेतले. आणि लसणाच्या पाकळ्या 2 कांदे आपले मी याच्यामध्ये टाकलेले आहेत लसणाचे. आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. आता त्यामध्ये मी थोडंसं जी आपली भाजकी डाळ असते ना ती पण टाकायची. तर इथे मी 2 मोठी भाजकी डाळ टाकलेली आहे. आणि ते 1 चमचा मी पांढरं तीळ घेतलेलं होतं ते पण टाकायचं. आणि हे वाटणं थंड करून द्यायचं आणि बारीक असं पाणी टाकून हे वाटून घ्यायचं. तर बघू शकता हे मी बारीक असं वाटून घेतलेलं आहे आणि वाटत असताना थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे ते पटकन असं बारीक होतं. आता मी त्या गॅसवर एक कुकर ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मी 1 चमचा तूप घेतलेलं आहे. आपण 1 चमचा तूप ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल पण ओतायचं. तेल हे गरम होऊन द्यायचं चांगलं. आता आपलं तेल आणि तूप हे चांगलं गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण इथं खडा मसाले घेतलेले आहेत ते टाकायचे. इथं 3 पानं घेतलेले आहेत, 1 लाल मिरची पावडर, 2 इलायची घेतलेली आहे, दालचिनी, हे सर्व असे मी खडे मसाले टाकलेले आहेत. आणि आपण तूप काय टाकलं, कारण का तुपाने आपल्या भाजीला खूप छान अशी चव येणार आहे. तर इथे मी 3 कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहेत ते पण टाकायचे. आणि कांदा लाल होईपर्यंत आपण चांगल्याला परतून घेणार आहोत. गॅस हा मोठा ठेवायचा म्हणजे कांदा आपला असा हा पटकन परतून निघतो. तर आपला कांदा हा लालसर परतून झालेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहोत. इथे मी अर्धे टोमॅटो घेतलेले होते ते बारीक असे चिरून ते टाकायचं. थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि इथं 1 चमचा मी अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे ती पण टाकायची. सर्व चांगलं परतून घ्यायचं. तर आता बघू शकता आपल्या टोमॅटोचा हा मस्त असा गाळ झालेला आहे आणि आपला कांदा टोमॅटो हे परतून पण झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत. आणि गॅस आहे तर मी आता बारीक ठेवलेला आहे, कारण का मसाले टाकायचे म्हटलं ना की गॅस हा बारीक ठेवायचा. थोडीशी हळद टाकायची, 1/2 चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे. तर इथं मी कांदा मसाला 2 चमचे टाकणार आहे. तुमच्या घरगुती मसाले असतात त्या सोयीनुसार तुम्ही टाकायचे. आणि इथं मी 1 चमचा भरून मोठा चिकन मसाला घेतलेला आहे तो पण टाकायचा. चिकन मसाला टाकल्याने कसं खूप छान अशी चव येते. आणि मसाले चांगले असे तेलामध्ये परतून घ्यायचे. तर आपले मसाले चांगले असे परतून झालेले आहेत. आता इथं थोडासा गॅस मोठा करायचा आणि त्याच्यामध्ये आपण हे चिकन टाकून घेणार आहोत. आणि चांगलं असं फ्राय करून घ्यायचं. आणि चांगलं फ्राय केल्यानंतर आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत. आधी फ्राय करायचं पहिलं. तर आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत, कारण का आपण पहिलं पण टाकलेलं आहे. मग मी इथं 1/4 चमचा मीठ घेतलेलं आहे. मी सर्व असं हलवून घ्यायचं. आणि हलवून घेतल्यानंतर आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि चांगलं असं वाफवून घ्यायचं. जोपर्यंत ह्याला अशी तरी सुटत नाही ना तोपर्यंत आपण ह्याला वाफवून घेणार आहोत. मी 5-10 मिनिटं ह्याला असं वाफवून ठेवायचं. गॅस हा बारीकच ठेवायचा आणि मध्ये आधी असं हलवायचं. तर बघू शकता आपलं चिकन हे मस्त असं वाफवलेलं पान आहे आणि वास पण असा घरभर सुटलेला आहे. तर आता बघा आपण ह्याच्यामध्ये तरी पण मोस अशी सुटलेली आहे. तर ह्याच्यामध्ये आपण आता वाटण टाकून घेणार आहोत. जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ना ते टाकायचं. आणि इथं थोडासा आता गॅस मोठा ठेवायचा म्हणजे वाटण हे पटकन असं परतून घेतो. आणि इथं आपल्याला असं हलवून घ्यायचं आणि हलवल्यानंतर आपण ह्याला आणखी झाकण ठेवणार आहोत. आणि 5 मिनिटं वाटण ठेवून आपण चांगलं असं वाफवून घ्यायचं. तर बघू शकता आपण वाटाणे चांगलं असं परतून घेतलेलं आहे. तर आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत म्हणजे आपण वाटण पण चांगलं असं परतून घ्यायचं आणि गॅस हा बारीक ठेवायचा आणि ह्याच्यावर 5 मिनिटं आपण हे वाटण चांगलं वाफवून घ्यायचं. तर आता आपलं इथं 5 मिनिटं झालेलं आहे. तर मी झाकण काढून बघत आहे. तर बघू शकता आपलं वाटण पण हे मस्त असं परतून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण पाणी ओतणार आहोत. तर इथं पाणी तुमच्या सोयीनुसार ओतायचं. तुम्हाला जर घट्ट पाहिजे असेल तर थोडंच पाणी ओतायचं आणि पातळ पाहिजे असेल तर आणखी पाणी ओतायचं. तर आता ह्याच्यामध्ये मी आणखी पाणी ओतणार आहे. तर इथे मी पाणी हे गरम करून घेतलेलं आहे, जास्त पण उकळी येऊन दिलेलं नाही, मध्यम असं मी गरम केलेलं आहे. ते आपण ह्याच्यामध्ये ओतणार आहोत आणि असं हलवून घ्यायचं.
आणि ह्याला आता आपण झाकण लावणार आहोत आणि ह्याला 3 शिट्ट्या होऊन द्यायच्या. गॅस हा मोठाच ठेवायचा आणि ह्याला 3 शिट्ट्या होऊन द्यायच्या. आता इथे मी 3 शिट्ट्या होऊन दिलेले आहेत आणि आपला कुकर हा थंड झालेला आहे. तर आता मी हे झाकण काढून बघत आहे. तर बघू शकता आपली मस्त अशी चिकनची भाजी तयार झालेली आहे आणि साध्या सोप्या पद्धतीने ही तयार केलेली आहे. घरी नक्की ट्राय करा, खूप सोप्या पद्धतीची आहे. आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दाबा. चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.